हरिओम, माझे नाव निर्मला मेंगाणी, मुक्काम पोस्ट भडगाव, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर, भडगाव उपासना सेंटरमधून मी बोलते. माझा मुलगा BMSच्या पहिल्या वर्षी होता. तिथं त्यांना एका टीचरांच्या गळ्यात लॉकेट बघितलं आणि ते म्हणाला, आई हे काय आहे मॅडम, हे कोण? तर त्या म्हणाल्या, हे आमचे सद्गुरू आहेत आणि तुम्हाला जर तुला भेटायचं असेल बा तर पाटणेवेली पाटणे हॉलमध्ये तिथं उपासना असते, तिथं तू जात जा. मग हा गेला पहिल्या वर्षी होता BMSच्या. मग तिथून घरी यायचा आठवड्यात एकदा, मामाला एवढी एवढी पुस्तकं द्यायचा आणि बापूंचं, आई हे वाच, आई ते वाच. अरे मला किती काळ कष्ट करायला लागले, मला आज तुला BMSला गाठल्यापासून मी खुरपं कधी आयुष्यात धरलं नाही, ती खुरपं धरायची पाय आली मला शेतात काम करायची पाय आली. अगं आई वाच ग, तसंच तुला वेळ मिळेल तसं तू वाच ग, असं करायला. तू काय नाही ते सांगतोस बापू, बापू कुठलं बापू सांगत बसतोस, काय सांगत बसतोस, असं त्याच्यावर मी वैतला काहीचे. तर त्यानं काय केलं, अगं आई जरा वाचत हे वाचत, मग अनेक वाचायला दिला, रामरक्षा वाचायला दिला, छोटी छोटी पुस्तकं होती ती दिला, फोटो आणला. मग एक दिवस काय झालं, अगं आई म्हणाल्या, बापूच्या पादुका घेऊन येऊया आणि आज आमच्या बाळाचा बड्डे पण आहे, भाऊला पण हे केलेलं आहे, कॉले काय त्या कारखान्यात होता आणि त्यांची चार माणसांनी आपली चार माणसं उपासना करूया गं, आपण पादुका घेऊन येतो गाई, बर बाबा तुला काय करायचं कर, असं म्हटलो. पाठीमाग जेवण चाललंय करायचं, पुढं बापूंच्या पादुका चालले, माझं काय लक्ष नाही, मी बापूंच्यावर वैतागलेलीच का, तर मला ही वेळ आली, मला ही बांगलायची वेळ आली. अगं आई बापू व्यवस्थित करते, बापू व्यवस्थित करते हे त्याचं सांगणं होत काय. आणि एक त्या दिवशी बापूंच्या पादुका घरात राहिल्या, तो म्हटला, माझा मुलगा आई आम्ही सकाळी घेऊन जातो बापूंच्या पादुका ना, तिकडं लक्ष सगळं लक्ष माझ्या त्या जेवणाकडं, माऊन माणसं येणार, माझी पाहुणे येणार, माझी काही जेवणार ते जेवणार ह्याच्याकडं, बापूंच्याकडं काही नाही. उपासना ते बापूंच्या पादुका पूजन केल्या, माझा मोठा मुलगा सून पूजेला बसली, काय लागेल तसं सगळं आणून दिलं, मी सगळं केलं. मी मनानं वैतागलेच का, मी डॉक्टर म्हणजे प्रॅक्टिस करत होते माझे मिस्टर आणि हे त्याला डोनेशन ॲडमिशनला डोनेशन भरून ॲडमिशन घ्यायला लागलं, पैसा खर्च करायला लागला, गावभर म्हणून मी गावाकडे आलो ना, मला कुणाची साथ नाही. पादुका पूजन झाल्यानंतर भावाला म्हटला, भाऊ सकाळी येऊन तू पादुका घेऊन मी गडहिंग्लजला आणि मी जातो ह्यांच्यातनंच. बरं बरं जा म्हटला, रात्री झोपलो मी आणि बापू असा खुर्चीवर येऊन बसलाय, 12:30 पुढंच असणार आहे असा बसलाय. परत मला पुढच्या पौर्णिमेला घेऊन येशील, मला बोलवशील, मी तुला मी कशाला बोलवायची, माझं काय केलंय हे, अशी मी बापूंच्यावर वैतागली. पण नाही, त्या दिवसापासून माझ्या सगळ्या जीवनाचा बदल म्हणजे त्यांनाच घडला. आयुष्यात नव्हतं, मला बघण्यात नव्हतं, मला वाटत पण नव्हतं की माझा मुलगा विमानातनं जाईल, मला घर एवढं बंगला मिळेल, मी चारचाकी गाडीतनं जाईल आणि ही मुंबई केव्हा बघितलेली. माझे वडील चुलते, मी 7वी 5वीला होते, आई माझी वाढली त्यावेळेला, माझ्या चुलत्यानं मला मुंबईला नेलं, आता 50 वर्ष काय 60-70 वर्ष झाली. त्याच्यानंतर बापूसाठी मी महिन्यात ना 9 वर्षात मग 10 वेळा जातो, ही मुंबई बघितली आम्ही, किती वेळा मुंबई बघितली बापूंच्यामुळं. आणि मग मुलगा मग तिथून पुढं माझ्या जीवनाच्या आयुष्याची प्रगती झाली. मोठा मुलगा माझा एका कंपनीत होता, तिथं परमानंट झाला. नंतर इथं गडहिंग्लजमध्ये आम्हाला सगळ्याला लहान मुलांनी मुलग्याने घेऊन आला, आम्ही सगळी एकत्र आणि गाडगोटीहून गडहिंग्लजला आम्ही प्रत्येक शनिवारी उपासनेला येत होतो 40 किलोमीटर वरून काय. आणि संध्याकाळी दुपारचा डबा करायचा, सासवा सुना मूल घेऊन गडहिंग्लजला उपासनेला यायचं, रात्री त्याच्या हॉस्टेलवर राहायचं, उपासना करायची आणि आम्ही सकाळी 7च्या गाडीनं तोंड न धुता गडहिंग्लज गाठा गाडगोटी गाठायची. असं करत करत आमच्या जीवाची तारांबळात
बापून बघितली आणि आम्हाला गड इंग्लजलाच आणून ठेवलं मुलग्यांना एक वर्षभर. तर तिथून भडगावमध्ये घर घेऊन आम्हाला घर स्वतःचं घर दिलं, साधं भाधं घर घेतलं. नंतर बापूला काय म्हटलं, बापू असं मला जागा मिळते गडे भडगावमध्ये की तुझी मला उपासना वरच्या हॉलमध्ये व्हावी आणि मध्यस्थी गावात मिळावी जागा, अशी मला जागा पाहिजे बापू. काय बापून मला जागा माझ्या मुलांना दिली. मग मी म्हटलं, बापू माझ्या मुलांना घर बांधायची ताकद दे. ती ताकद दिली, उपासना माझ्या घरी चालू झाली. आता उपासना चालू होऊन 10 वर्ष झाली घरी. आम्ही एक अनुभव सांगतो, मेडिकल कॅम्पसाठी जुनं ते सोनं गोळा करायची काय, आणि मग ते मुलगा आला, आई पहिलीच्या तुझ्या साड्या मला दे. दिल्या साड्या. 1 वाजता 4 वाजता मोठ्या मुलाचा फोन काय म्हणून यावा की आई दीपकचं लग्न करायचं आहे. तो होता लखनौला आणि तिथून तो फोन केला कुठे लखनौवरून, आई दीपकचं लग्न करायचं आणि मी लखनौवी साड्या किती घेऊन येऊ. तर मी म्हटलं 2-3 घेऊन ये आणि मला एक मी छायाले घेऊन ये, अशा 5 घेऊन ये. बरं काय हरकत नाही. त्यानं 5 साड्या आणल्या, मी दिल्या किती 2, त्यानं आणल्या किती 5. काय बापूची करामत, असा माझा बापू.